मित्रांनो संविधान दिवस म्हटलं की आपल्याला वाटतं की कोणता दिवस आहे हा आणि प्रश्न बरोबर आहे कारण याविषयी आपण खूप माहिती आधी घेतलेली नाही आहे संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी लिहिलेली होती ती पार्लमेंटमध्ये ठेवली पटलावर ठेवली आणि शेवटचा हात त्यावर फिरवला आणि त्याच्यात त्यांनी प्रस्तावना किंवा प्रियम्बलमध्येच लिहिलेलं आहे की सर्वांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा पण मला असं वाटतं अजूनही आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळण्यापासून आपण दूर आहोत श्रीमंत आणि गरीब यांना समान संधी आजही नाही श्रीमंतांना संधी जास्त उपलब्ध होते हे आपल्या सगळ्यांनाच लक्षात येतं तसंच त्यांनी बंधुता यावर पण भर दिला आणि बंधुता म्हणजे काय तर आपण काय करतो की पहिले कोणी भेटलं तर त्याच्या नावांनावावरून त्याच्या ड्रेस कोडवरून आपण हे पाहायला जातो की कोणत्या धर्माचा कोणत्या जातीचा त्याचा कोणता पंथ आहे पण आपण तो भारतीय आहे मी भारतीय आहे असं कधीच म्हणत नाही आणि जसं आपला प्रत्येकजण म्हणते की हिंदूंचा गीता हा ग्रंथ आहे मुस्लिमांचा जो ग्रंथ आहे तो कुराण आणि ख्रिश्चनांचा बायबल त्याचप्रमाणे सर्व आपल्या आपण सर्व भारतीयांचा ग्रंथ आहे ते म्हणजे संविधान आणि या संविधानातले जे मूल्य आहेत ते आपण अजूनही अंगीकृत पूर्णपणे केलेले नाही आपण सर्वजण संकल्प करूया की भारतीय संविधान जे लिहिलेलं आहे त्याच्यातले नैतिक मूल्य त्याच्यातली मूल्य पूर्णपणे अंगीकृत करू आणि एक समर्थ बलशाली लोकशाही भारतीय लोकशाही घडवू